कोल्हापूरचा हॉटेल व्यावसायिक जयसिंगपुरात चोरायचा दुचाकी. कोल्हापूर आपटेनगर येथील वैभव रामचंद्र बोडके या हॉटेल व्यावसायिकाचं कोरोना काळात हॉटेल बंद पडलं, त्यामुळे 4 लाख रुपयांचं कर्ज झालं. हे कर्ज भागवण्यासाठी दुचाकीचे लॉक काढायची पद्धत यूट्यूबवर बघून जयसिंगपूर येथे दुचाकी चोरणाऱ्या वैभवसह तिघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. यात वैभव रामचंद्र बोडके वय 32, रोहित विलास पोद्दार दोघे राहणार आपटेनगर कोल्हापूर व संदीप बाळासाहेब पोद्दार वय 30 राहणार शिरदवाड तालुका शिरोळ यांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 2,30,000 रुपयांच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. जयसिंगपूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी शहरातील CCTV माध्यमातून करडी नजर ठेवली होती. एका फुटेजमध्ये दुचाकी चोरीची घटना कैद झाली होती, तर शहरात एक दिवसाआड दुचाकी चोरी होत होत्या. त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी मंगळवारी सापळा लावला होता. वैभव पोद्दार संशयितरित्या सापडल्यानं जयसिंगपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्याच्यासोबत अन्य दोघे जण असून त्याने 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली, तर अन्य दोघा मित्रांना जयसिंगपूर येथून दुचाकी आणायची आहे असं सांगून जयसिंगपूर येथे घेऊन येत होता. शहरातील CCTV त्याचं बिंग फुटलं आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.